हाय गाईज, आता लवकरच नवरात्र चालू होते आणि नवरात्र आपण साजरी करतो देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांना तसेच वेगवेगळ्या नऊ रंगांना। म्हणूनच हा व्हिडिओ घेऊन आली आहे। नवरात्राच्या पहिल्या माळेपासून ते नवरात्राच्या नवव्या माळेपर्यंत प्रत्येक दिवशी कोणता रंग आणि तो रंग काय दर्शवतो, त्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते, ह्याच्यासाठीचा हा सविस्तर असा व्हिडिओ आहे। आणि याच्यासाठी मी थोडीशी मेहनत आणि थोडासा प्रयत्न केलेले आहेत। होप सो यू लाईक इट। हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो गाईज, आता लवकरच नवरात्र येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही छान साड्या नेसलेल्या आहेत, जांभ्या रंगाच्या नेसलेल्या आहेत। आता नवरात्र म्हटलं की नऊ दिवस आणि नऊ वेगवेगळे रंग अशा साड्या सगळेजण नेसतात। पण तुम्हाला माहिती आहे का की नऊ रंगाच्या नऊ वेगवेगळ्या साड्याच का? काय काजल, तुला माहिती का? हो, स्टोरी मी ऐकली पण आहे, वाचली पण आहे। तर असं म्हणतात मुंबईला ना ते मुंबा देवीचं मंदिर आहे, म्हणजे 2004 साली सर्वप्रथम त्या देवीला नवरात्रीच्या दिवसांमध्ये रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या आणि ते तिथल्या लोकांना सगळ्यांना आवडलं, पटलं। तेव्हापासून असं म्हणतात की हे रंग ठरले गेले आणि वेगवेगळ्या वाऱ्यानुसार मग हे रंगही ठरवले गेले। आता 7 वार आहे जे आपल्या आठवड्याचे, त्यानुसार मग रंग ठरवले आणि मग तेच आता पुढे चाललंय। पण जे असतात ना तुझ्या माझ्यासारखे नवशिके म्हणा किंवा जे कधी रोज साड्या नेसत नाही, त्यांना या 9 दिवसामध्ये रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसायला आवडतात, त्यामुळे आपल्यासाठी हे फायदेशीर। तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस, त्या दिवशी आहे ऑरेंज रंग म्हणजे नारंगी रंग। त्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि ऑरेंज रंग हा बल आणि शक्तीचं प्रतीक आहे। आणि ऑरेंज रंगच का पहिल्या दिवशी, कारण ऑरेंज रंग हा उगवत्या सूर्याचा असतो, त्याच्यामुळे पहिला रंग हा ऑरेंज आहे। तो डे 2 म्हणजे नवरात्रीचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवशी आहे पांढरा रंग, जो महादेवाला प्रिय असा सोमवार आणि सोमवारचा रंग आहे पांढरा। पांढरा रंग हा शक्ती, ज्ञान, शांती आणि तपस्या याचं प्रतीक आहे। तर या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। आता नवरात्रीचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी आहे लाल रंग म्हणजे रेड कलर। आणि आता लाल रंग हा पवित्रता याचं प्रतीक आहे आणि त्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। आता मंगळवारी लाल रंग का, तर देवीला लाल रंग हा प्रिय असतो म्हणून मंगळवारी लाल रंग। नवरात्रीचा दिवस चौथा आणि चौथ्या दिवशी रंग आहे निळा। हा निळा रंग असत्यावर सत्याचा विजय, बलिदान याचं प्रतीक आहे। त्या दिवशी आपण देवी कुष्मांडाईची पूजा करत असतो। नवरात्रीचा दिवस पाचवा आणि पाचव्या दिवशी रंग आहे पिवळा। तर पिवळा रंग असल्यामुळे त्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते आणि पिवळा रंग हा समृद्धी, स्नेह आणि मोक्ष याचं प्रतीक आहे। आणि गुरुवार येतो आहे त्या दिवशी, त्याच्यामुळे पिवळा रंग तर का, तर दत्तगुरु आपले गजानन महाराजांना सगळ्यांना पिवळा रंग प्रिय आहे म्हणून गुरुवारी पिवळा रंग। नवरात्रीचा दिवस सहावा आणि सहाव्या दिवशी आपण हिरवा रंग परिधान करणार आहेत आणि हिरवा रंग हा आनंद, प्रकाश आणि पर्यावरणाचा रंग आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना हिरवा रंग आवडतो। या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते। आता नवरात्रीचा दिवस सातवा, तर सातव्या दिवशी रंग आहे ग्रे, करडा, राखाडी काही म्हणू शकतात। त्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते आणि ग्रे कलर हा नवीन सुरुवात आणि विकासाचं प्रतीक आहे। उद्या आहे नवरात्राचा आठवा दिवस आणि आठव्या दिवशी आहे रंग जांभळा आणि जांभळा रंग हा स्नेह, प्रेम आणि सद्भावाचे प्रतीक आहे। तर या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। नवरात्राचे 9 दिवस उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी फक्त अष्टमीचा उपवास केला तरीही चालेल। आणि आता नवरात्रीचा दिवस नववा आणि नवव्या दिवशी रंग आहे मोरपंखी रंग। तर मोरपंखी रंगाच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि मोरपंखी रंग हा समृद्धी, नवीनता, ऊर्जा, महत्वाकांक्षा याचं प्रतीक असतं। सो गाईज, असे हे 9 दिवस 9 रंग आणि त्यांच्या विशेषता वगैरे तुम्हाला सांगितलं। आणि आता 9 दिवसानंतर असतो दसरा। दसऱ्या दिवशी तुम्हाला जो रंग पाहिजे तो रंग घाला आणि असंही कारण यावर्षी कुठलीही तिथी एकत्र आलेली नाहीये म्हणूनच आपल्याला ते असं करता येणार आहे ना। तर बऱ्याचदा नवमी, दशमी हे एकत्र येते, त्यामुळे नवमीच्या दिवशी जो रंग असतो तसाच घालायचा असतो किंवा साडी वगैरे आपल्याला नेसायची असते। पण यावर्षी तसं नसल्याने कुठलाही रंग आपल्याला पटेल, आवडेल तो रंगाचा आपण परिधान करायचे आहे। बाय द वे, बऱ्याच वेळा काय होतं ना, मागच्या 2-4 वर्षापूर्वी पण असं झालेलं होतं की नवमी दशमी एकत्र आल्यामुळे कुळाचाराच्या दिवशी खूप प्रॉब्लेम येतो, सवाजरा ब्राह्मण सापडत नाही, मिळतच नाही। पण यावेळेस बरं
नवमी वेगळी दशमी वेगळी त्याच्यामुळे एक बरं आहे. आणि आणखी एक टिप म्हणून देते मी तुम्हाला की आता हे जे रंग आहे तर तुम्ही म्हणाल की हेच रंग घालायचेत का, तसं काही नाही आहे की हेच रंग घालायचेत का वगैरे. प्रत्येक रंग काही ना काही इंडिकेट करत असतो, तो काय इंडिकेट करत असतो ते आपण सांगितलं. आणि बरेच जण असे म्हणतात की काही नाही म्हणे मार्केटिंग करायचं हे फंडा असतो की बायकांना उद्दाऊन ह्या नऊ साड्या दिल्या की आता बऱ्याच जणींचं असं असतं म्हणून की माझ्या शक्यतो सगळ्यांकडे ना ग्रे कलर नसतो किंवा असं बरेच असतं की हा कलर नाहीये माझ्याकडे तर मी चला विकत जाऊन घेऊन येऊयात असं काही बायकाही करत नाही. हा पण ते करत असतील काही असं काही करत असतील पण शक्यतो नाहीच करत माझ्या मध्ये तरी असं काही नाही. असं काही अंडरएस्टिमेट करू नका, कुठेही काही होऊ शकतं. थोडक्यात काही लोक तेच म्हणतात की मार्केटिंगचा फंडा असतो म्हणे हे ज्यांना बिझनेस करायचा आहे तर ते लोक काय करतात की हे नऊ साड्या आहेत आणि नऊ रंग आहे. पण एक त्याच्यात प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही निगेटिव्ह पॉईंट आणि पॉझिटिव्ह पॉईंट असतोच, मी प्रत्येक वेळेस सांगते. तर त्यातल्या त्यात आपण पॉझिटिव्ह काय घेऊ शकतो ते घ्यायचं. जर आपल्याकडे ती साडी असेल, त्या रंगाची साडी असेल, तर नेसायला काय प्रॉब्लेम आहे? आहे काय प्रॉब्लेम? रोज साडी नेसताच आहे ना, पण त्या रंगाची नेसायची त्याच्याने तुम्हाला आनंद मिळेल. वेगळं काहीतरी रोजच्या पेक्षा आपण वेगळं काहीतरी घालतोय असंही वाटेल. सो तसं आहे, प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट असतो. त्यातल्या त्यात आपण पॉझिटिव्ह चूज करायचं आणि पुढे जायचं, आनंदी राहायचं. ठीक आहे. सो आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला खरंच कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप मेहनत घेतलेली नऊ साड्या, नऊ साड्या नेसणं काही सोपं नाही, एक तर कधी साडी नेसत नाही. सो ठीक आहे, कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आता उद्या सकाळी 8 वाजेला. आणि नवरात्र येते, तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.